कारागृह प्रशासन व बंदीवान हे नेहमीच टीकेचा विषय बनतात, किंबहुना त्यांच्याविषयी समाज मनात नकारात्मकता दिसून येते। तथापि बंदीजनांच्या कलागुणांना योग्य वाव दिल्यास, शैक्षणिक जागरूकता निर्माण केल्यास त्यांच्यात निश्चितच परिवर्तन होऊन एक चांगली व्यक्ती बनू शकते, हा आशावाद महत्त्वाचा आहे। नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील बंदीजनांनी तयार केलेल्या वस्तूंचे व गणेश मूर्तींच्या विक्रीचे स्टॉल याचे उद्घाटन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते अतिशय उत्साहात संपन्न झाले। येथील वस्तूंचा दर्जा, गुणवत्ता व कलाकुसर यामुळे नागरिकांनी या मूर्ती पाहताच ते त्याच्या प्रेमात पडले। कारागृहाच्या सुधारणा व पुनर्वसन या ब्रीदवाक्यानुसार बंदीजनांचे शैक्षणिक सशक्तीकरण करताना त्यांच्यातील कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपक्रम नेहमीच राबविण्यात येतात। त्याचाच एक भाग म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून या ठिकाणी बंदी सागर पवार याच्या मार्गदर्शनाखाली गणेश मूर्ती तयार केल्या जातात। नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहातील बंदीवानांकडून तयार होणाऱ्या सुबक मूर्ती एव्हाना सर्वत्र कौतुकाचा विषय बनला आहे। फिरत्या चाका वरती देशी मातीला आकार, विठ्ठला तू वेडा कुंभार या गीतातून कलावंताच्या कलेचे दर्शन होतेच, परंतु मानवी जीवनाविषयीचे अमूल्य सार देखील अधोरेखित होते। बंदी सागर पवार याच्या मार्गदर्शनाखाली डिसेंबरपासूनच 20 बंदीजनांनी सध्या आकर्षक मूर्ती घडविण्याचे काम सुरू केले आहे। विद्या विनयेन शोभते या महावाक्यात विनयशीलता हे एक मूल्य असून वर्तमान स्थितीत ते महत्त्वाचे झाले आहे। कलेला जात नसते आणि शिक्षणाला वयाचे बंधन नसते असे म्हटले जाते। शिक्षण हे मानवीय सत्याची प्रगती, परिवर्तन आणि प्रेरणा यांचे आधारस्तंभ असून त्याद्वारे ज्ञान प्राप्ती होते। तथापि ते ग्रहण करण्याची व त्याप्रमाणे जीवनशैली बनवण्याची जबाबदारी आपल्यावरच असते। बंदी सागर याच्या मार्गदर्शनाखाली सुमारे 20 बंदीवानांनी गणेशाची मूर्ती घडविण्यासाठी दाखविलेली तयारी म्हणूनच प्रशंसनीय ठरते। कारागृहात सुतारकाम, लोहारकाम, बेकरी, विणकाम, शिवणकाम अशा 9 औद्योगिक विभाग असून त्यामध्ये कैद्यांना प्रशिक्षण देऊन वस्तू तयार केल्या जातात। शिक्षा संपल्यानंतर सदर कामातील कौशल्य प्राप्त केल्यामुळे बंदीजन स्वतःच्या पायावर उभे राहू शकतात। काल मांडण्यात आलेल्या प्रदर्शनात सागाचे चौरंग, पैठणी, खादीचे जॅकेट, आयुर्वेदिक उटणे, सतरंजी, टॉवेल, बेडशीट, चादर, देव्हारा, फिनाईल, अंगाचे साबण, डिटर्जंट पावडर, बेकरी पदार्थ आदी वस्तू नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। गुन्ह्यामध्ये अडकलेल्या हातातून साकारात असलेल्या वस्तूंमुळे सुधारणा व पुनर्वसन हे कारागृहाचे बीद तंतोतंत जुळल्याचे दिसून येते। मध्यवर्ती कारागृहामध्ये बंदीजनांनी बनवलेल्या श्री गणेशाच्या अप्रतिम मूर्त्यांचं प्रदर्शन आणि विक्रीचा कार्यक्रम, पण त्याचबरोबर इतर गृहोपयोगी वस्तू, त्याचबरोबर अतिशय उत्तम दर्जाच्या पैठणी साड्या, चादरी, त्याबरोबर आपल्याला चांगली खेळणी आणि शोच्या वस्तू अशांचं विक्रीचं प्रदर्शनाचं अतिशय सुंदर कार्यक्रम इथले जेल सुप्रिंटेंडंट श्री प्रमोद वाघ आणि त्यांच्या टीमनी आयोजित केलेला होता। त्यांनी निमित्तानं जेलला भेट देण्याचा योग आला। जेलमध्ये सुद्धा जाऊन ज्या ठिकाणी मूर्त्या बनवल्या जातात त्या ठिकाणी पण भेट दिली। सागर पवार हा बंदीजन जवळजवळ त्याच्या हाताखाली 20-21 आपले बंदीजन काम करताना दिसत आहे। सागर पवार हा पेंचा आहे आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाची मूर्ती बनवण्याचं प्रशिक्षण त्यांनी घेतलेलं आहे। जे स्कूल ऑफ आर्ट्सची त्याच्या डिग्री आहे। तर मी आवाहन करेल की या एन्व्हायरमेंट फ्रेंडली, कारण या शाडूच्या मातीच्या आणि कागदाच्या लगद्यातून बनवलेल्या मूर्ती आहे आणि निश्चित या मूर्त्या सुंदर तर आहेतच पण पर्यावरणपूरक आहेत। तर मी आवाहन करेल की या मूर्त्यांची खरेदी नाशिककरांनी करावी। इथल्या वस्तूंचा पुरवठा शासनाच्या भागात तर केलाच जातो पण नागरिकांनी सुद्धा इथला दर्जा पाहावा, कारण जवळजवळ 6 कोटीचा उलाढाल या ठिकाणी होते आणि 6 कोटीचा रिव्हेन्यू जेलच्या माध्यमातून शासनावर जातो आणि प्रशिक्षण देणारे जे लोक आहेत ते सुद्धा बेस्ट आहेत। वातावरण खूप सुंदर आहे, स्वच्छता खूप चांगली आहे, त्यामुळं निश्चितपणे आव्हान राहील की विशेष करून गणेश मूर्त्या येणारा गणेश उत्सव त्या अनुषंगाने इथल्या मूर्त्यांची खरेदी नागरिकांनी करावी।
नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहामध्ये माननीय पोलीस महासंचालक सुरेंद्र पांडे सरजी, अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद, माननीय कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबवले जातात. त्यातलाच हा एक खूप चांगला आणि यशस्वी उपक्रम आपण बोललं तरी चालेल. की कारागृहामध्ये डिसेंबरपासून गणेशमूर्ती बनवण्याचं काम सुरू होते. आत्तापर्यंत आम्ही या कारागृहामध्ये 1700 ते 1800 मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि विविध जागेतून आम्हाला याची मागणी देखील आहे आणि प्रचंड मोठ्या प्रमाणावर नाशिककरांनी याला प्रतिसाद दिला आहे. आजच नाशिकचे पोलीस आयुक्त माननीय श्री विश्वास नांगरे पाटील साहेबांनी या सोहळ्याचं उद्घाटन केलं आणि त्यांनी देखील आवाहन केलेलं आहे की कळत नकळत बंद्यांनी जे गुन्हेगार असतात कळत नकळत त्यांच्याकडून गुन्हा होतो, परंतु आम्ही जे विविध उपक्रम इथे राबवलेले आहेत त्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये ताट मारणे जगावं हा एक समाजाचा उद्देश आहे. तसेच कारागृहाची देखील एक सकारात्मक प्रतिमा आपल्या माध्यमातून समाजाला द्यावी हीच भावना. ओके सर, साधारणतः किती कधीपासून मूर्त्या बनवतात, किती मूर्त्या आत्तापर्यंत तयार झाल्या आणि बाहेरून कुठून परदेशातून वगैरे सुद्धा काही मागणी वगैरे आली? परदेशातून तर मागणी मूर्तींची नाही आहे, पण परदेशातून मागणी पैठणी आणि दुसऱ्या फर्निचरच्या वगैरे आहेतच. मूर्त्यांच्या मागणी आम्हाला तुमच्या जनरली पुण्यातून मागणी आहे, औरंगाबादवरून आहे, तसंच नाशिकचे मोठे मोठे मंडळ त्यांनी ते येऊन मागण्या दिलेल्या आहेत. मला नाही वाटत की काही एकतरी गणपतीचं मूर्ती शिल्लक राहील, सर्व मूर्त्या या जातीलच.